सतराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत भाऊ वानखेडे सर, या महाराष्ट्र राज्य विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष आदरणीय प्रतिमा परदेशीजी, कार्यसंघटक किशोरजी ढमाले, इथे आज योगायोगाने या सत्राला उपस्थित असलेले आणि ज्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे आणि भटक्या विमुक्तांसाठी आजन्म ज्यांनी खूप कष्ट करतात, ते आदरणीय बाळकृष्ण रेणके सर, उपस्थित सर्व मान्यवर विचारपीठावरती उपस्थित असलेले माझे सर्व सन्माननीय सहभागी सदस्य आणि इथं जमलेल्या सर्वच विद्रोही बंधू आणि भगिनींनो, आजचा विषय आता माझ्या आधी तीन वक्त्यांनी आपल्याला सर्वांना सांगितलंच आहे आणि या सगळ्या साहजिकच आहे, आपल्याला महापुरुषांची, आपण ज्यांचा आदर करतो सन्मान करतो अशा महापुरुषांची ज्या वेळेला कुचेष्टा केली जाते, बदनामी केली जाते, त्यावेळेला आपल्याला ते आवडत नाही, आपल्याला वाईट वाटतं आणि आपल्याला ज्यावेळेला ते वाईट वाटत नसतं त्यावेळेला ती बदनामी करणाऱ्यांचा जो अजेंडा असतो तो असा हळूहळू हळूहळू यशस्वी होत असतो, कारण पहिल्यांदा त्यांना तुम्हाला दुःखी करायचं असतं त्यांच्या बदनामीतून, त्याच्यानंतर त्या बदनामीची तुम्हाला सवय लावायची असते. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, माझ्याही लहानपणी शाळेमधले मी तिसरीत असताना शाळेतले सर दिवसभरामध्ये असं 15-20 वेळेला बोलायचे, मजबुरी का नाम गांधीजी. आणि एक दिवशी मी घरी येऊन खेळता खेळता असं बोललो, असं बोलल्याबरोबर मला वडिलांनी जवळ बोलावलं की इकडे आहे, तू कुठे ऐकलंस? तर म्हटलं आमचे सर बोलतात. कोण? तर म्हटलं चंद्रात्रे सर. त्यांनी फाडकन माझ्या मारली मुस्कटीत आणि मला म्हणे मजबुरी नाही मजबूती का नाम. आणि मजबुरी त्यांची होती, मजबुरी इंग्रजांची होती, मजबुरी या देशातल्या लोकांची नव्हती गांधीजी हे. आणि दुसऱ्या दिवशी ते शाळेत आले आणि त्यांनी शाळेत त्या सरांच्या मुस्कटात मारली. हे सर्व धडे घेत होतो ना मी लहानपणी, आणि कारण मग ते सवयीचं होऊ नये, त्या सरांना पण ते बोलत राहण्याची सवय लागू नये आणि त्या लहान वयातल्या मुलांनासुद्धा हे सहन करण्याची सवय लागू नये. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती तुम्हाला सवयीची करायची, तुमच्या अंगवळणी पाडायची ही बदनामी. आणि म्हणूनच किती का न्यायालयाचे निकाल येईना, किती का इतर व्यवस्थांकडून आपल्याला याचे पुरावे येईना, इतिहास संशोधकांकडून आलेले असो, ते त्या त्या विषयांमधल्या एक्सपर्ट्सकडून स्कॉलर्सकडून आलेले असो, पण त्याची सतत कुचेष्टा जर करत राहिली तर त्या गोबेल्सच्या पद्धतीप्रमाणे हळूहळू ती अंगवळणी पडायला लागते, ती सवयीची पडायला लागते. आणि मग असे जे प्रयत्न आहेत अशा प्रयत्नांना आपण बळी पडणार का? अशा पद्धतीने जर ते करत असतील तर आपण त्यांना हवे असलेल्या सापळ्यामध्ये चालत जाणार का? आणि हे खूप पद्धतीने, म्हणजे मगाशी कोण म्हटलं की डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीत, बाबासाहेबांच्या बाबतीत मात्र अजूनपर्यंत त्यांनी केले, पण त्याची पण सुरुवात केलीच होती ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, त्यांच्या शिक्षकांनी त्यांना हे आडनाव दिलं, इथपासून ती सुरुवात करण्याचा प्रयत्न झालाच होता. तर हे प्रत्येक प्रयत्न ते करणार, या प्रत्येक महापुरुषाच्या बाबतीत करणार, याचा आणखीन एक सायकोलॉजिकल कारण आहे. आणि ते सायकोलॉजिकल या सगळ्या RSS लोकांच्या बाबतीमध्ये मी दोन शब्दात सांगतो नेहमी की दॅट इज ॲरोगन्स ऑफ इन्फिरियॉरिटी, न्यूनगंडामधून आलेला उर्मटपणा आहे तो. आणि तो न्यूनगंड आहे की आम्ही ना डॉक्टर आंबेडकरांच्या बरोबरीचे, आम्ही ना महात्मा गांधींच्या बरोबरीचे, ना आम्ही महात्मा फुलेंच्या बरोबरीचे, आम्ही याच्यातल्या या परंपरेतल्या एकाही माणसाच्या चपलेच्या पायाशी उभं राहू शकत नाही, ही आमची खरी लायकी. आणि हा जो न्यूनगंड आहे, या न्यूनगंडामधून हा उर्मटपणा येतो आणि त्या उर्मटपणामधून त्या न्यूनगंडावरती मात करण्यासाठी ते सतत अपमानास्पद बोलत असतात. कारण कॅरेक्टर ॲसॅसिनेशन करणं, चारित्र्य हनन करणं हा एकमेव त्यांच्या समोरचा मार्ग असतो या प्रतिमांना मलिन करण्यासाठीचा.
आणि म्हणून तो कॅरेक्टर असॅसिनेशनचा. मग अशी ताई म्हटल्या की बिल्किस बानोच्या आरोपींना सोडलं जातं आणि सगळेजण पाहत राहतात, पण बिल्किस बानोच्या आरोपींना सोडलं जातं याच्या पाठीमागची थेअरी विनायक दामोदर सावरकर 100 वर्षापूर्वी लिहून ठेवतात की रेप इज अ पॉलिटिकल वेपन अँड इट शुड बी यूज्ड अगेन्स्ट युअर पॉलिटिकल अपोनंट्स बिकॉज इट डिमॉरलायझेस युअर अपोनंट. बलात्कार हे राजकीय हत्यार आहे आणि ते हत्यार तुमच्या विरोधकांच्या बाबतीत वापरलं पाहिजे, कारण ते वापरल्याने विरोधक आपलं मनोधैर्य गमावून बसतो. ही थेअरी 100 वर्षापूर्वी लिहून ठेवली जाते आणि गुजरातच्या निवडणुकांच्या तोंडावर ज्या वेळेला विरोधकांचं मनोधैर्य खच्ची करण्याची वेळ येते त्यावेळेला बिल्किसच्या आरोपींना सोडलं जातं, त्यांचं स्वागत केलं जातं, मिठाई वाटली जाते. पण याच्या मागची थेअरी आपण लक्षात ठेवत नाही. गोळवलकर पप्पू ज्या वेळेला लिहून ठेवतो 100 वर्षापूर्वी की मायनॉरिटीज इन धिस कंट्री आर ब्लड सकर्स, दे विल हॅव टू आयदर ॲसिम्युलेट अँड मर्ज विथ द मेजॉरिटी कम्युनिटी ऑर दे विल हॅव टू लिव्ह ॲट द मर्सी ऑफ द मेजॉरिटी कम्युनिटी, दे विल नॉट गेट एनी स्पेशल राईट्स. त्यांचं वी ऑर अवर नेशनहूड डिफाईंडमध्ये लिहिलं आहे की या देशातल्या अल्पसंख्याकांना हे रक्तपिपासू आहेत, यांना एकतर बहुसंख्य समाजाबरोबर विलीन व्हावं लागेल किंवा बहुसंख्याक समाजाच्या दयेवर जगावं लागेल, त्यांना कोणतेही अधिकार मिळणार नाहीत. ही थेअरी आधी लिहून ठेवली जाते आणि नंतर प्रॅक्टिसमध्ये CANRC आणलं जातं. तर या प्रत्येक हे जे दोन माणसं आहेत मोदी आणि शहा हे लो IQ बुलडोजर आहेत हे लक्षात ठेवा. यांची थेअरी आधी कोणीतरी लिहून ठेवली आहे, हे फक्त बुलडोज करतात, हे फक्त बुलडोजर सारखं विध्वंस करत जाणार, ते रेटून देत जाणार, पण थेअरी लिहून ठेवलेली आहे आणि थेअरी लिहून ठेवलेली आहे. हे लो IQ बुलडोजर आहेत म्हणून हे अत्यंत प्रेडिक्टेबल फूल्स आहेत. आपण प्रेडिक्ट करू शकतो की हे पुढे काय करतील, हे याच्यातून पुढे काय करतील, आणि म्हणून आपण आपण तसे फूल नाहीत, आपण लो IQ नाही, आपल्या खांद्यावरचा अवयव आहे आणि तो आपण वापरतो, आणि तो आपण वापरतो तर आपण आजच त्याची हवा काढून घेणारी उपाययोजना ठरवू शकतो, ब्रेन स्टॉर्मिंग करू शकतो, त्याबद्दल विचार करू शकतो. मला आज मुद्दाम एका राजकीय चरित्राबद्दल जो त्यांचा आयडियॉलॉग आहे त्याबद्दल मुद्दाम आज मी खूप सविस्तर व्यवस्थित बोलणार आहे. आणि तो कोण तर त्याचं वर्णन आचार्य अत्रेंनी स्वातंत्र्य वैरी सावरकर असं केलं होतं. तर त्या विनायक दामोदर सावरकरांबद्दल मला बोलायचं आहे. आणि काल एक अंधश्रद्धा निर्मूलन करणारे इथं आले होते, पण सावरकर ही एक अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटत नाही, त्यामुळे आज मला ते अपेक्षित होतं खरं, येतील तर आपल्याला बोलता येईल. तर ही फार मोठी अंधश्रद्धा आहे. योगायोगाने आज ते बोलण्याचं जसं काल चंदूभाऊंनी सांगितलं तसं आजही एक दिवस फार योगायोगाचा महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी 5 फेब्रुवारी 1948 75 वर्षापूर्वी याच विनायक दामोदर सावरकरांना महात्मा गांधींच्या खुनामध्ये आरोपी म्हणून पकडलं होतं. आज अरेस्ट झाली होती आणि मग तर आज ते जास्त संयुक्तिक आहे त्याबद्दल बोलणं. त्यांची लंगडी बाजू घेण्याचा प्रयत्न करणारे असं म्हणतात की ते विज्ञानवादी होते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या विज्ञानवादी माणसांनी दलितांना शुद्ध करून घेण्यासाठी एक शुद्धी नावाचा यज्ञ काढला होता. अग्निहोत्राचं यज्ञ करायचं, गळ्यात जानवं घालायचं आणि आता हे शुद्ध झाले म्हणायचं. म्हणजे विज्ञानवादी माणूस कर्मकांडाला जन्म घालतो, अजबच विज्ञान आहे. आणि नुसतं कर्मकांडाला जन्म घालत नाही तर ते कर्मकांड केल्याने हा शुद्ध होतो, म्हणजे तो जन्मतः अशुद्ध आहे हे सुद्धा तो मानतो आणि तरीही याला विज्ञानवादी म्हणायचं. हा विज्ञानवादी माणूस स्वतःच्या भावाच्या मुलाचं लग्न गोपाळ गोडसेच्या मुलीशी विधिवत पद्धतीने लावून देतो, 7 फेरे घेऊन अग्नीच्या भोवती, आणि हा विज्ञानवादी म्हणायचं. त्यामुळे विज्ञानवादाचं जे काही थोतांड आहे ते फक्त काही जणांपुरतं, काही वेळेपुरतं आहे. या माणसांनी असलेली मंदिरं या देशातल्या त्यावेळच्या अस्पृश्य समाजल्या जाणाऱ्या लोकांसाठी उघडली नाहीत, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वेगळं मंदिर सुरू केलं, पतित पावन मंदिर. म्हणजे मुळात त्यांना तुम्ही जन्मतः पतित मानता, जे त्या मंदिरात आल्यानंतर पावन होतील. आणि याला मी विज्ञानवादी म्हणू, निदान मी तरी अशा माणसाला विज्ञानवादी कधीही समजू शकत नाही, कारण हे विज्ञानवाद हेच अशा पद्धतीने थोतांड आहे हे त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलं. बरं, जे मी आज बोलणार आहे
त्या त्या प्रत्येक गोष्टीचा कागदोपत्री लेखी पुरावा माझ्याकडे आहे. मी 22,000 कागद जगभरातल्या वेगवेगळ्या आर्काईव्जमधून गोळा केलेले आहेत. त्यामुळे या विषया या मुद्द्यांबद्दल बेलाशक बाहेर बोला. पुरावे द्यायची जबाबदारी माझी त्या सगळ्यातले. सर्वात पहिले ज्या एका गाण्याने सर्वांना भुरळ घातलेली आहे आणि जे दरवेळेला आपल्याला वारंवार ऐकवलं जातं, ने मजसी ने परत मातृभूमीला. 1906 साली सावरकर ज्यावेळेला लंडनमध्ये शिकत होते त्यावेळेला त्यांचा मोठा भाऊ बाबाराव सावरकर यांचा मुलगा वारला प्रभाकर, आणि त्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सावरकरांनी त्यांच्या वहिनीला एक पत्र लिहिलं त्यांची शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी. आणि त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं की मी तुझ्यासाठी एक विरह गीत लिहून पाठवतोय. आणि त्यात त्यांनी हे लिहिलं, ने मजसी ने परत मातृभूमीला. त्यांनी मातृभूमी म्हणण्याचं कारण असं की त्या मृत झालेल्या लहान मुलाची आई त्या मातेच्या भूमीला मला घेऊन जा असं मला आज वाटतंय. आणि म्हणून त्यांनी ते अख्खं काव्य त्या ठिकाणी लिहिलं. याचा आणि अंदमानचा संबंध नाही. त्यांनी भारताला कधीही मातृभूमी म्हटलं नाही. ते कायम भारत या देशाला पितृभूमी असंच म्हणत आले. ते पितृभू असंच म्हणत आले. अत्यंत पुरुषसत्ताक मनोवृत्तीची ती व्यक्ती होती. त्यांनी कधीही भारताला भारत माता म्हटलं नाही. त्यांनी कायम पुरुष पितृभूमी असंच म्हटलं. या देशातल्या नागरिकांची व्याख्या ठरवण्यासाठी ज्या वेळेला त्यांनी एक पुस्तक लिहिलं हिंदुत्व नावाचं 1923 साली, आणि मुद्दाम ते सांगण्याची गरज आहे की 1923 साली हा हिंदुत्व शब्द त्यापूर्वी भारतात कधीही वापरात नव्हता. हा 1923 साली त्यांनी जन्माला घातला. आणि त्यांनी जन्माला घातलेल्या या शब्दाच्या पुस्तकामध्ये, हिंदुत्व या पुस्तकामध्ये लिहित असताना ते पुस्तक त्यांनी टोपण नावाने लिहिलं. आणि ते टोपण नाव होतं एक मराठा. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी या देशातल्या नागरिकांची व्याख्या केली, ज्यात त्यांनी असं म्हटलं की हा देश त्याचाच आहे किंवा तोच भारतीय आहे ज्याची पुण्यभूमी आणि पितृभूमी भारत आहे. म्हणजे त्यांनी ख्रिश्चनांची ही पुण्यभूमी आहे ना, म्हणजे इथली त्यांची मातृभूमी, त्यांची पितृभूमी जरी असली तरी त्यांची पुण्यभूमी ही नाही, कारण त्यांची पुण्यभूमी कुठेतरी दुसरीकडे आहे, भारताच्या बाहेर आहे. मुसलमानांची ही पुण्यभूमी नाही, कारण त्यांचीही पुण्यभूमी कुठेतरी मक्का मदिनाला आहे. बुद्धांची पण ही पुण्यभूमी नाही, कारण त्यांचीही पुण्यभूमी भारताच्या बाहेर आहे. आणि मग हे सगळे भारतीय नाहीत, मग उरलेले जेवढे आहेत ज्यांची ही पुण्यभूमी आहे तेच भारतीय. यात त्यांनी धर्मांतरित मुस्लिमांना किंवा धर्मांतरित ख्रिश्चनांना सुद्धा भारतीय म्हणण्यास नकार दिला, कारण त्यांनी म्हटलं यांनी धर्मांतर जरी केलेलं असलं तरीही यांची आता पुण्यभूमी मात्र भारताच्या बाहेर आहे. त्यामुळे ही भारतीयत्वाची व्याख्या ठरवली. हे पुस्तक टोपण नावाने लिहिलं, आणि टोपण नावाने लिहिण्यामागचं कारण हे की याच्यावरून जर का उद्या प्रचंड आक्रोश निर्माण झाला, जनतेमध्ये रोष निर्माण झाला, तर हे कुठलं तरी मराठ्यांनी लिहिलं आहे असं सांगून नेहमीच्या सवयीप्रमाणे नामनिराळं व्हायला मोकळे. आणि नेहमीची सवयी असं म्हणण्याचं कारण असं की मदनलाल धिंगरांनी ज्या वेळेला लंडनमध्ये कर्नल वायलीचा खून केला त्यावेळेला हे पळून गेले, हे पॅरिसला पळून गेले श्यामजी कृष्ण वर्माच्या बरोबर. ज्या श्यामजी कृष्ण वर्माचे मोदींनी लंडनमध्ये खूप गोडवे गायले आणि सांगितलं की मी पहिला पंतप्रधान आहे जो श्यामजी कृष्ण वर्मांच्या अस्थी भारतात घेऊन आलो. म्हणून थोडंसं श्यामजी कृष्ण वर्मांबद्दल, कारण त्यांचे इंडियन आर्काईव्जमध्ये पॅरिसमधून कागद आणले. श्यामजी कृष्ण वर्मा आणि सावरकरांना घरामध्ये राहायला जागा दिली होती मादाम कामांनी. आणि मादाम कामांच्या घरामध्ये राहत असताना मादाम कामांच्या असिस्टंटवरती श्यामजी कृष्ण वर्मांनी बलात्कार केला म्हणून पोलीस पकडायला आले पॅरिसचे. आणि पॅरिसचे पोलीस पकडायला आले म्हणून ते तिथून पळून गेले. एक लंडनला पळून गेला आणि एक स्वित्झर्लंडला पळून गेला. श्यामजी कृष्ण वर्मांचा स्वित्झर्लंडमध्येच मृत्यू झाला. तिथंच त्यांचा त्याच्या पुढच्या राईट्स ज्या होत्या त्या झाल्या. आणि म्हणून भारताच्या एकाही शहाण्या पंतप्रधानांनी श्यामजी कृष्ण वर्माच्या अस्थी भारतात नाही आणल्या, शहाण्या पंतप्रधानांनी. हे पहिलं. आणि हे लंडनला गेल्यानंतर यांना लंडनमध्ये अटक झाली. मदनलाल धिंगरांनी यांना आर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या,
जे आम्ही नाही सांगत पण ज्या लंडन टाइम्समध्ये छापून आल्या त्या दिवशीचा तो अंकही आपल्याकडे आहे. त्यामध्ये यू आर अ कावर्ड, तुम्ही डरपोक आहात असं मदनलाल धिंगरा त्यांना बोलला. आणि मग मदनलाल धिंगरांच्या नावानी स्वतःच्या ग्लोरिफिकेशनसाठी खोट्या कहाण्या प्रसृत केल्या की मीच त्यांना पिस्तूल दिलं होतं. मदनलाल धिंगराकडे दोन लायसन्स वेपन होती, त्याच्या स्वतःच्या नावावर लायसन्स होतं, दोन्ही लायसन्सची हत्यारं ही त्यांनी स्वतः विकत घेतलेली होती. लंडनमधल्या दोन सर्वोच्च प्रतिष्ठित अशा रायफल क्लबचा तो मेंबर होता आणि त्या दोन्ही रायफल क्लबचा तो बेस्ट शूटर होता आणि तो अत्यंत गडगंज घरामधून तिथं आलेला होता. हा मदनलाल धिंगरापर्यंतचा. पण मग मदनलाल धिंगराचा माझा काही संबंध नाही जोपर्यंत इंग्रज होते, हा त्यावेळचा भाग. त्यानंतर यांना यांच्या आयुष्यातली पहिली शिक्षा या वीरांना 1906 साली लंडनमध्ये एका ब्रिटिश बाईवरती, आणि इंग्रजांचं इंग्लिश इतकं सुंदर की त्यांनी असं लिहिलं की ही इज अरेस्टेड अँड जेल्ड फॉर अटेम्प्टिंग टू ऑफेंड द मॉडेस्टी ऑफ अ ब्रिटिश वुमन. म्हणजे एका ब्रिटिश महिलेचा विनयभंग यांनी केला, त्याबद्दल यांना अटक केली. हे इंग्रजांनी अतिशय सभ्य भाषेत लिहिलं, कारण ते लंडन केसचे ते सगळे केस पेपर्स पण मी आणले, चार्जशीट आणि पूर्णच. त्यांनी ॲडमिशन दिली, त्यांनी कबूल केलं आणि त्यांच्या कबुली जबाबामध्ये त्यांनी वर्णन करून सांगितलं की त्यांनी काय काय केलं आणि त्यांना काय करायचं होतं. म्हणजे आरोपपत्र दाखल करणारे सभ्य होते, इतक्या विस्तृत स्वरूपामध्ये आरोपीनेच लिहून दिलं की मला मी काय काय केलं आणि मला काय काय करायचं होतं. तर ती पहिली शिक्षा 1906. त्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की यांनी 1857 स्वातंत्र्य समराबद्दल एक पुस्तक लिहिलं आणि ते खूप खूप सुंदर लिहिलं पुस्तक, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. ते 1857 द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स या नावाने पहिल्यांदा इंग्लिशमध्ये लिहिलं, मग मराठीत 1857 स्वातंत्र्य समर. आणि मग ते छापायला इंग्रजांनी बंदी आणलेली होती, त्यामुळे ते सावरकरांच्या इंडिया हाऊस या हॉस्टेलमध्ये राहणारा त्यांचा एक मित्र, तो मित्र स्वतःच्या जीवावर उदार होऊन सावरकरांनी पाठवलेली पिस्तुलं आणि या स्वातंत्र्य समराचं मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित हे जीवावर उदार होऊन तो भारतामध्ये घेऊन आला. त्यांनी ते हस्तलिखित प्रत त्यांच्या भावाकडे दिली आणि मग ती हस्तलिखित प्रत पुस्तक स्वरूपात छापून आली. आता तो मित्र कोण हे तुम्हाला माहिती आहे का? कोणी सांगितलं का तुम्हाला? त्या मित्राचं नाव आहे सिकंदर हयात खान. आणि हा सिकंदर हयात खान नंतर पुढे पंजाबचा मुख्यमंत्री झाला, म्हणजे फाळणीच्या आधीच्या पंजाबचा तो मुख्यमंत्री होता. आणि फाळणी शेवटपर्यंत तो फाळणीच्या विरोधात होता, त्याचाही खून केला गेला कारण हा फाळणीला विरोध करतोय. पण सिकंदर हयात खानचं नाव भारतापासून लपवून ठेवलं, कारण मग त्यात जीवावरचा धोका मुसलमानांनी पत्करला. ती पिस्तुलं यांनी पाठवलेली भारतामध्ये तो एक मुस्लिम माणूस घेऊन आला, मग मुस्लिमांचा कसं काय द्वेष करायचा असा प्रश्न जनतेला पडू नये, असा प्रश्न हिंदुत्ववाद्यांना पडू नये, म्हणून ते नावच लपवलं. पण इतिहास कृतघ्न नसतो, त्यामुळे त्याचं रेकॉर्ड आहे. तर त्यांनी हे इथं आणलं. त्यानंतर त्या पाठवलेल्या ब्राउनिंग पिस्टलमधून अनंत कानेरेंनी कलेक्टर जॅक्सनचा नाशिकमध्ये खून केला. जॅक्सनचा खून झाल्यानंतर खटला चालला, ज्याच्यात यांना लंडनहून अटक करून भारतात परत पाठवलं. बरं, भारतात ते ज्यावेळेला पाठवलं गेलं त्यावेळेला SS मॉरिया, स्टीमशिप मॉरिया, तर ते बोटीचं नाव होतं, SS मॉरिया या नावाच्या शिपमधून ते आले. आणि ती शिप मार्सेलिस बंदरावरती फ्रान्सच्या किनाऱ्यावरती मेंटेनन्ससाठी उभी राहणार आहे असं 4 दिवस आधीच तार करून तिथं कळवलं होतं. तर ती बंदरामध्ये ज्यावेळेला बोट उभी राहिली, त्यावेळेला पोर्ट होल म्हणतात, बोटीच्या बाजूला स्टीम इंजिन असलेल्या बोटींच्या डेकला साईडला वॉलला होल्स असतात आणि त्यातून यांनी उडी मारली. उडी मारल्यानंतर यांच्या पाठोपाठ भगूरहून नेलेले दोन पोलीस कॉन्स्टेबल्स होते, त्यांना यांच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं, यांची ओळख पटवण्यासाठी तिकडे नेलं होतं. त्या दोघांनी पाण्यामध्ये उडी मारली आणि सावरकरांनी स्वतः असं लिहिलेलं आहे की मी 7 मिनिटं समुद्रात होतो, कारण बंदरावरच बोट उभी होती, 7 मिनिट ते फक्त मोकळे होते आणि किनाऱ्यावरतीच त्यांना पकडलं गेलं, किनाऱ्यावरून त्यांना परत आणलं गेलं बोटीमध्ये. त्या दोन सैनिकांना त्याच्याबद्दल बक्षीस दिलं गेलं, 40-40 रुपये त्यावेळेला. आणि ते इनफॅक्ट ते बक्षीसपत्रसुद्धा दिल्लीच्या नॅशनल आर्काईव्जमध्ये आहे.
तर ते त्यांना अशा पद्धतीने बक्षीस दिलं. पण भारतात कहाणी काय पसरवली, खवळलेल्या समुद्रामध्ये खवळलेल्या समुद्रामध्ये मावळलेल्या माणसाने उडी मारली आणि हा 7 मिनिटं समुद्रामध्ये होता आणि लगेच यांना पकडलं. मग दुसरी एक कंडी पसरवली गेली जी माजी सावरकरांवरची आर्टिकल प्रसिद्ध झाल्यानंतर एका टेलिव्हिजन डिबेट्समध्ये त्यांचा तो त्यांच्या भावाचा पणतू तो त्या टी व्ही डिबेटमध्ये मानवणे. इंटरनॅशनल आर्बिट्रेशन कोर्टमध्ये हा मॅटर गेलं होतं की फ्रान्सच्या भूमीवरती ब्रिटिश सैनिक कसं काय अटक करू शकतात. म्हटलं बाबा जरा थांब, जसं काल भाऊंनी सांगितलं की तू फेकाल तयार आहे पण मी झेलायला नाही तयार. इंटरनॅशनल आर्बिट्रेशन कोर्टची स्थापना 1946 साली दुसऱ्या महायुद्धानंतर झाली. आपण जे बोलतो आहोत ते 1910 बोलतोय बाबड्या. म्हटलं तर कशाला कन्फ्यूज करायचा प्रयत्न करतो. आणि मग ते झाल्यानंतर मग ते गप बसलं. मग गप बसलं मग आमचं परत त्याच्यावरती चर्चा सुरू झाली. पण विषय हा की ती एस एस मौर्या भारतामध्ये आली. भारतामध्ये आल्यानंतर मुंबईला किला कोर्ट ज्याला म्हटलं जातं त्या किला कोर्टमध्ये केस चालली. त्या केसमध्ये यांनी हस्तलिखित जबाब दिला. तो स्टेट आर्काईव्सकडे आहे महाराष्ट्रात मुंबईला आणि कॉपी माझ्याकडे पण आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की ती पिस्तुलं मी माझ्या भावाला त्याच्या स्वसंरक्षणासाठी पाठवली होती. त्यातल्या एखाद्या पिस्तुलाचा वापर करून जर का त्या कलेक्टरचा खून झाला असेल तर त्याला जबाबदार धरावे, माझा काही संबंध नाही. पुढचे टप्पे यायचेच होते नामनिरळ होण्याचे. पण मग तो खटला चालला, यांना शिक्षा झाली अंदमानमध्ये पाठवण्याची, काळे पाण्याची त्यावेळेला म्हणायचे. 4 जुलै 1911 हे अंदमानला पोहोचले. पहिला दिवस 4 जुलै 1911 सेल्युलर जेलच्या मॅन्युअलप्रमाणे जेल मॅन्युअलप्रमाणे प्रत्येक कैद्याचं दर 15 दिवसांनी वजन केलं जायचं. त्यामुळे 4 जुलै 1911 यांचं वजन होतं 112 पाऊंड. आणि 112 पाऊंड यांचं वजन असताना त्या प्रत्येक कैद्याचं जेल हिस्ट्री तिकीट ठेवली जाते. आणि त्या जेल हिस्ट्री तिकीटमध्ये त्या कैद्याला काय काय शिक्षा दिली, काय काम दिलं, काय त्यांनी काम केलं, किती काम केलं, काम करण्यास नकार दिला, नकार दिला असेल तर काय शिक्षा केली, त्याच्यानंतर तो आजारी पडला तर काय उपचार केले, काय आजार झाला होता, हे सर्व त्याचं रेकॉर्ड त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये ठेवलं जातं. आणि त्या सगळ्यात म्हणजे सेल्युलर जेलमधल्या 80,000 कैद्यांचं असं रेकॉर्ड ठेवलं. आणि दर 15 दिवसांनी जेलरची कैदी आणि सही आणि कैद्याची सही अशी दोघांची सही. तर त्या पहिल्या दिवशीच्या नोंदीमध्ये जेल सुप्रिंटेंडंटने असं लिहिलं की हा जी ऑइल मिल आहे त्या ऑइल मिलचं वजन आहे 80 किलो. त्याच्यामध्ये आपण जे नारळाच्या करवंट्या म्हणा किंवा इतर गोष्टी त्यात तेल काढण्यासाठी तीळ हे जे टाकतो ते 30 किलो टाकतो. तर हे 110-120 किलोचं बोजा ह्या 49 किलोकडून हलणार नाही. त्याच्यामुळे याला जेव्हा काम द्यायचं आहे त्यावेळेला दोर वळण्याचं काम द्यावं. आणि त्या जेलच्या नियमाप्रमाणे आलेल्या प्रत्येक कैद्याला 6 महिन्याची कन्फाइनमेंट असायची. आणि त्या कन्फाइनमेंटमध्ये त्यांनी त्याच्या सेलमध्येच राहायचं, त्याला कुठलं काम नाही, कुठली शिक्षा नाही, काही नाही. तर त्या 6 महिन्याच्या सिक्ल्युडेड अशा कन्फाइनमेंटमध्ये हे 4 जुलै 1911 त्यांना त्या सेलमध्ये ज्यावेळेला ठेवलं त्यावेळेला हे 6 महिने आतमध्ये राहायचं होतं एकट्याने. कोणी भेटणार नाही, कोणी भेटायला येणार नाही, कोणाशी बोलायचं नाही, काहीच नाही. तर 29 ऑगस्टला म्हणजे एक्झॅक्टली साधारण 1.5 महिन्यानंतर त्यांनी त्यांचं पहिलं मर्सी पिटिशन दिलं. बरेच जण असं म्हणतात माफीवीर. मी त्याही टेलिव्हिजन डिबेटमध्ये असं म्हटलं होतं मी माफीवीर वगैरे नाही म्हणत, मी त्यांनी दया याचनेची भीक मागितली असं म्हणतो. कारण मर्सी पिटिशन एकदा देणं म्हणजे काय, दया याचना करणं. ते 6 वेळेला देणं म्हणजे काय, दया याचनेची भीक मागणं. बरं एकट्यानी काय नाही, वहिनीनी पण 3 वेळेला, भावानी पण 3 वेळेला, बायकोनी पण 3 वेळेला. मग इतक्या वेळेला मर्सी पिटिशन द्यायचं इन पर्सन किंवा ऑन इन बिहाफ, या दोन्ही केसेसमध्ये संख्या एवढी आहे की मी तर त्याला कमीत कमी मर्सी बेगर असंच त्या स्टोरीमध्ये म्हटलं, ज्याचं मराठीत भाषांतर दयेची भीक मागणारं. आणि ते माफीपेक्षा भयंकर आहे ॲक्च्युली. पण माफीवीर म्हटलं जातं आणि त्यांना माफीवीरचाही खूप राग येतो. तर खरा शब्द हा असायला हवा. तर त्यांनी 29 ऑगस्ट 1911 पहिलं मर्सी पिटिशन दिलं आणि मग तो रतीब टाकायला सुरुवात केली मर्सी पिटिशनचा. त्यात बरेच प्रसंग असे होते त्या म्हणजे ते आणखीन वेगळे आहेत.
पण अशी मर्सी पिटिशन्स देत होते. तिसरं मर्सी पिटिशन त्यांनी दिलं 14 नोव्हेंबर 1914 ज्यावेळेला होम सेक्रेटरी देशाचे रेजिनल्ड क्रेडॉक हे त्या जेलच्या भेटीला गेले होते. आणि हे वर्ध्यात सांगणं खूप महत्त्वाचं आहे दोन्ही अर्थाने. क्रेडॉकला ज्यावेळेला ते भेटायला गेले त्यावेळेला क्रेडॉकला पर्सनली त्यांनी त्या जेलमध्ये त्यांचं तिसरं दया याचनेचा अर्ज दिला आणि त्या दिवशी त्यांचं केलेलं वजन होतं 126 पाऊंड. म्हणजे 112 पाऊंड 11 होतं, 126 पाऊंड 14 झालेलं होतं 3 वर्षात. 14 पाऊंड वजन वाढलेलं होतं पण हालापेष्टात प्रचंड होत्या, प्रचंड हालापेष्टा होत होत्या, दोर वळायला लागत होते. बरं, यांच्या आत्मचरित्र ज्यावेळेस वाचलं ते माझी जन्मठेप नावाचं, तर त्यात त्यांनी खूप सुरस आणि रम्य कहाण्या लिहिलेल्या आहेत की आम्ही कैद्यांनी बेड्यांची भाषा काढली आणि आम्ही बेड्या विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये वाजवून एकमेकाला संदेश पाठवायचो आणि एकमेकाला संदेश पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक जेलमधले सगळे 900 कैदी हे संप करायचे, उपोषण करायचे आणि जेलरला कळायचंच नाही की यांनी एकमेकाला निरोप कसे कळवले. आणि मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं असल्यामुळे मला ती इतकी अभिनव कल्पना वाटली की हे फ्रिक्वेन्सीज यांनी तयार कशा केल्या, या ठरवल्या कशा. बरं, नुसतं ठरवल्या, मी तयार केलं समजा, ती माझ्यापुरती मी भाषा तयार केली, ती मी बरोबरच्यांना कशी शिकवली. कारण 896 कैदी एकूण त्या जेलमध्ये, त्याच्यामध्ये 7 विंग म्हणजे 896/7 एवढेच कैदी एका विंगमध्ये, आणि हे कैदी फक्त शिक्षेच्या वेळेला खाली भेटणार किंवा जे काम त्यांना दिलेलं असेल त्यावेळेला खालती भेटणार. तेवढ्या वेळामध्ये हे इतकी भाषा कसं शिकवणं झालं, म्हणून मला ती अभिनव कल्पना वाटली. मला असं वाटलं की यांच्या बरोबर तुरुंगामध्ये जे होते त्यांचीही आत्मचरित्र मिळवावी. आणि मग मी जवळजवळ 6 आत्मचरित्र मिळवली. एक तर मला ढाक्याला, बांगलादेशमधल्या ढाक्यामध्ये नॅशनल कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मिळालं, मी त्याची झेरॉक्स काढून आणली. 30 इयर्स इन प्रिझन असं त्या आत्मचरित्राचं नाव आहे, 30 इयर्स इन प्रिझन. तो मनुष्य 30 वर्ष होता, उल्हासकर दत्त त्याची आत्मकहाणी आहे, तो 18 वर्ष तुरुंगामध्ये होता, यांच्यापेक्षा जास्त कालावधी. आणि हे ॲक्च्युली 9 वर्ष 10 महिने तुरुंगामध्ये होते. तर त्यांची आत्मचरित्र मिळवली आणि ती ज्या वेळेला वाचत होतो तेव्हा लक्षात आलं की यांनी जे काही सुरसरम्य लिहिलं तसं काही नाही आहे. मग त्यांच्यापैकी एकानेही इतक्या अभिनय की आम्ही जर उपोषणात सहभागी झालो तर आम्हाला मिळणाऱ्या सवलती बंद होतील. म्हणजे तुम्हाला तिथं सवलती मिळत होत्या, म्हणून मग मी शोधायला लागलो की यांना प्रिव्हिलेजेस काय मिळाले. तर हा एकमेव सेल्युलर जेलमधला कैदी ज्याला पत्नीला भेटायला परवानगी दिली होती आणि यांची बायको आणि धाकटा भाऊ यांना भेटायला अंदमानला जाऊन भेटून आले होते, बाकी एकाही कैद्याला परवानगी नव्हती. दर आठवड्याला 3 जणांना फाशी दिली जायची, तो फाशी यार्ड यांच्या सेलच्या खालतीच आहे, होता म्हणजे आहे म्हणजे होता. तिथं त्यांना खाली 3 जणांना दर आठवड्याला फाशी दिली जायची. दर महिन्याला कमीत कमी 9 जण फास गळफास घेऊन आत्महत्या करायचे. आणि असं ते सगळं जेलमधलं वातावरण. एक मुद्दाम वेगळा प्रसंग, दोन असे आहेत ॲक्च्युली, उल्हासकर दत्त आणि इंदुभूषण रॉय हे 19 वर्षाचे अनुशीलन समितीचे 2 क्रांतिकारक यांच्या बाजूच्या सेल्समध्ये होते. एका सेलमध्ये एकच असायचा, ते इंदुभूषण रॉय यांच्या बाजूच्या सेलमध्ये, त्याच्या पलीकडच्या सेलमध्ये उल्हासकर दत्त. आणि इंदुभूषण रॉय छळाला कंटाळून त्यांनी त्या खिडकीच्या गजाला स्वतःचाच तो अंगातलं हे बांधला अंगरखा आणि त्याला फास घेतला. तर तो फास घेतो हे लक्षात आल्यानंतर शेजारून उल्हासकर दत्त त्याच्याच बरोबरचा जीवलग मित्र 19 वर्षाचा रात्रभर ओरडत होता की कोणीतरी या, इंदुभूषण मरतोय, कोणीतरी या. कोणीही आलं नाही, त्याच्या आवाजात आवाज कोणी मिळवला, आणि त्याच्या आवाजात आवाज कोण मिळवू शकत होतं, त्यांनी आवाजच नाही मिळवला. ते बाजूच्याच सेलमध्ये होते. सकाळी दुसऱ्या दिवशी 6:30 वाजता ज्या वेळेला डॉक्टर आला तेव्हा डॉक्टरला इंदुभूषण रॉयनी उल्हासकर दत्तनी शिव्या दिल्या, खूप शिव्या दिल्या की तुझ्यामुळे माझा मित्र मेला जीवानिशी. तर उल्हासकर दत्तला खाली नेऊन भिंतीला टांगलं, वेड्यांचं इस्पितळ होतं. तर उल्हासकर दत्तला इथून काढून वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं गेलं 12 वर्ष. आणि 12 वर्षानंतर शिक्षा संपल्यानंतर तो वेडा असताना त्याची सुटका केली. सुटका केल्यानंतर वडिलांनी जवळजवळ कलकत्त्यामध्ये वर्षभर त्याच्यावरती उपचार केले. बरा झाल्यानंतर पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाला. पुन्हा त्याला सेल्युलर जेलमध्ये अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तो पुन्हा सेल्युलर जेलमध्ये गेला अंदमानमध्ये.
इतक्या अंगावर काटा आणणाऱ्या कहाण्या आहेत सेल्युलर जेलमधल्या. महावीर सिंग नावाचा एक कैदी उपोषण सुरू केलेलं होतं. 26 दिवस महावीर सिंग उपोषण करत होता. 26 दिवस. 27व्या दिवशी त्याचं उपोषण तोडण्यासाठी म्हणून डेव्हिड बारी जो जेलर होता तो डेव्हिड बारी आणि बरोबर 6 सैनिक हे त्याच्या सेलमध्ये घुसले. 6 जणांशी तो 1.5 तास झटापट करत होता. 1.5 तासानंतर महावीर सिंगला त्यांनी जमिनीवर पाडलं. त्याच्या अंगावरती 6 जण बसले. छातीवर 2 जण, पायावर 2 जण, आणखीन पायावर 2 जण. आणि डेव्हिड बारीनी त्याच्या नाकातून नळी घातली आणि आतमध्ये दूध ओतलं जबरदस्ती. तर ओतलेलं दूध नळी फुफ्फुसात गेल्यामुळे दूध फुफ्फुसात गेलं आणि महावीर सिंग मेला. या आहेत खऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या कहाण्या. पण या सांगितल्या जात नाही तिथं होणाऱ्या साऊंड अँड लाईट शोमध्ये. अक्षरशः तो साऊंड अँड लाईट शो बघितल्यानंतर असं वाटतं या 896 सेलमध्ये फक्त एकच कैदी होता. आणि जिथं जे चित्र प्रदर्शन मांडलेलं आहे स्वातंत्र्य सैनिकांचं, क्रांतिकारकांचं, त्या चित्र प्रदर्शनामध्ये हेडगेवार आणि गोळवलकरांचे फोटो आहेत ज्यांचा कवडीचा संबंध नाही. पण ही त्या याच्यातली अवस्था होती. मग यांनी माफीवर माफी, माफीवर माफी. आणि आपल्याला माहिती आहे भाषा प्रभू होते, भाषेवरती प्रचंड त्यांचं प्रभुत्व होतं. आणि जर का तुम्ही व्हिज्युअलाइज केली ती मर्सी पिटिशन्स त्यांनी लिहिलेली की वेअर एल्स विल दिस प्रॉडिगल सन टर्न बट टू द मर्सीफुल डोअर्स ऑफ द पेरेंटल गव्हर्नमेंट. आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. हे भुवाट भरकटलेला मुलगा या दयाळू असलेल्या मायबाप सरकारच्या दारामध्ये भीक मागणार नाही तर कुठे मागेल. आणि तुमचा युअर आय बेग टू रिमेन मी तुमचा अत्यंत आज्ञाधारक नोकर राहण्याची भीक मागतो. आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. राहुल गांधींनी फार सभ्य भाषेत भाषांतर करून सांगितलं. पण जे वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन आहे ते मी सांगतो की मी भीक मागतो तुमचा आज्ञाधारक नोकर होण्याची. तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. मी आणि माझं भाऊ आमचं आयुष्य तुम्हाला समर्पित करायला तयार आहोत. तुमच्याच मार्गावरती या देशाची प्रगती होईल. आणि हे करत असताना अप्रत्यक्षरित्या पहिल्यांदा त्या पुस्तकामध्ये त्या पत्रामध्ये सजेस्ट केलं त्यांनी की भारतावरती जे अफगो टर्किश आव्हान येऊ पाहत आहे त्यामध्ये मी तुम्हाला मदत करेन. म्हणजे भारतात हिंदू मुस्लिम डिव्हिजन क्रिएट करायला मी तुम्हाला मदत करेन हे त्यांनी लिहून दिलं. आणि मग आलेल्यानंतर त्याच अजेंड्यावर काम सुरू झालं. 24 सालपर्यंत 21 परत आले. 21 परत आल्यानंतर 24 येरवडा जेलमध्ये होते. त्या जेलमध्ये असतानाच्याच काळात एक मराठा नावाने त्यांनी हे हिंदुत्व नावाचा शाप लिहिला. आणि त्याच्यामध्ये अशा बद्दल आणि त्या पुस्तकात त्यांनी पहिल्यांदा टू नेशन थेअरी क्लिअर कट लिहिली की हिंदू आणि मुसलमान हे एक होमोजिनियस नेशन असूच शकत नाही. इतक्या सुस्पष्ट शब्दात लिहिलं एक होमोजेनियस नेशन असूच शकत नाही. 24 यांना रत्नागिरीला पाठवलं. व्हाईसराय लिनलिथगो बरोबर यांनी करार केला लेखी स्वतःच्या हस्ताक्षरात. यांनी लिहिलं मिनिट्स ऑफ मिटिंग, त्याला मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग MOU असं त्यांनी टायटल दिलं. आणि त्यातलं पहिलं अट त्यांनी लिहिली की टू फुलफिल द कॉमन ऑब्जेक्टिव्ज ऑफ द ब्रिटिश एम्पायर अँड हिंदू महासभा आय विल स्पेंड माय रेस्ट ऑफ द लाईफ इन अपोजिंग गांधी मुस्लिम्स अँड काँग्रेस. म्हणजे ब्रिटिश साम्राज्य आणि माझा समान हेतू उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माझं उरलेलं आयुष्य मी गांधी मुस्लिम आणि काँग्रेस यांना विरोध करण्यासाठी खर्च करेन. आणि दुसऱ्या दिवशी पेन्शन सुरू झालं. दुसऱ्या दिवशी पेन्शन. हा पहिला क्रांतिकारक देशातला ज्याला इंग्रजांनी रत्नागिरीत राहण्यासाठी बंगला दिला. राहायला बंगला दिल्यानंतर बाकी अटी घेतल्या, राजकारणात भाग घेणार नाही, कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये राजकीय कार्यक्रमांमध्ये भाग घेणार नाही, पण तरीही यांना परवानग्या दिल्या जायच्या भारतभर फिरण्याच्या. सर्वात गेल्या त्यांनी 25 परवानगी मागितली मला नाशिकला जायचं आहे. का बरं? कारण नाशिकच्या भिक्षुकांनी यांना 50,000 देणगी दिली. ती देणगी घेण्यासाठी मला जायचं आहे. 60 रुपये पेन्शन मिळत होतं. आणि सावरकर स्मारक निधीच्या वेबसाईटवर फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्समध्ये लोकांनी एकानी प्रश्न विचारला, त्याला त्यांनी उत्तर देताना सांगितलं की इंग्रजांकडून 60 रुपयाची ॲलिमनी मिळायची.
मी त्याला पेन्शन म्हणतो, कारण ॲल्युमिनियम आपण जनरली पोटगी म्हणून वापरतो. जिला घटस्फोट दिला तिला पोटगी दिली दर महिन्याला. तर यांचं काय तसं होतं का माहीत नाही, पण यांना ॲल्युमिनी दिली जायची हे त्यांनी स्वतः मान्य केलं. पण ज्यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये, त्यांनी ब्रिटिश कलेक्टरला जी पत्रं लिहिली त्यात त्यांनी असं लिहिलं की मला मिळणारं 60 रुपये पेन्शन हे 100 रुपये व्हावं. आणि कलेक्टरने त्यांना उत्तर पाठवलं की तुम्हाला मिळणारं पेन्शन 60 आहे, मला मिळणारा पगार 53 आहे, तुमचा पगार वाढवणं माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे. पण बिटवीन त्यांनी लिहिलं, आज असलेला सोन्याचा भाव 18 रुपये तोळा आहे. म्हणजे 3.5 तोळे महिन्याला विकत घेता येतील इतकं पेन्शन मिळत होतं. आजच्या भावाने किती माहीत नाही, मला काय भाव माहीत नाही सोन्याचा, पण 3.5 तोळे 1.5-1.5 लाख रुपये तर कमीत कमी आज होत असतील. एवढं पेन्शन तेव्हा दिलं जात होतं. आणि म्हणून आत्ता ते राहुल गांधीच्या टी शर्टवरून चर्चा सुरू झाली, 40,000 टी शर्ट आहे, 40,000 टी शर्ट आहे. तेव्हा मी ट्विट केलं होतं की अबे कोणाच्या टी शर्टच्या किमतीची बात करताय, तुझा आजा ज्या वेळेला 60 रुपये पेन्शन घेत होता तेव्हा त्याचा आजा सुभाषचंद्र बोसांना 3600 रुपये देत होता दर महिन्याला. ते हे हा पेन्शनचा प्रकार होता. हे करत असताना हिंदू महासभेचे हे अध्यक्ष बनले. हिंदू महासभेचे अध्यक्ष बनल्यानंतर अहमदाबादच्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात त्यांनी पास केलेला पहिला ठराव, हिंदू आणि मुसलमान हे एक राष्ट्र असूच शकत नाही, हा त्यांनी ठराव म्हणून पास केलाय 1937 साली. मुस्लिम लीगनी 1940 हा विषय उचलला. मुस्लिम लीगनी पाकिस्तानचा ठराव 1940 लाहोर अधिवेशनात मांडला. फजलुल हक हे मुस्लिम लीगचे जे नेते होते त्यांनी तो पाकिस्तानचा प्रस्ताव टेबल केला, त्याचे प्रस्ताव त्यांनी सादर केला. त्यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर तो प्रस्ताव पास झाला फजलुल हक यांनी मांडलेल्या. तर 40 साली पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला गेला फजलुल हक यांच्याकडून, तो पास झाला. आणि तो पास झाल्यानंतर 41 साली फजलुल हक मुख्यमंत्री बनले बंगालचे. आणि फजलुल हकच्या हाताखालती त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थमंत्री बनले. आणि त्यांनी असं लिहिलं सावरकरांनी की मुस्लिम लीग बरोबर सरकार बनवणं हे आमचं कन्स्ट्रक्टिव्ह अपोजिशन आहे, रिस्पॉन्सिव्ह अपोजिशन. म्हणजे पाकिस्तानचा ठराव मांडणाऱ्यांच्या बरोबर सत्तेत सहभागी झालेत. स्वातंत्र्य मिळत असताना सावरकरांनी त्रावणकोरचा दिवाण सी के आर अय्यर, त्रावणकोर संस्थाचे दिवाण होते सी के आर अय्यर, त्या सी के आर अय्यरला आणि त्या सी के आर अय्यरनी त्रावणकोर म्हणजे केरळ आजचं, हे केरळ हे हिंदू राष्ट्र असेल असं घोषित करून टाकलं होतं. त्या सी के आर अय्यरचं अभिनंदन करणारं पत्र सावरकरांनी पाठवलं आहे आपल्याकडे. आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं की या सुडो सेक्युलर देशाचा भाग न बनण्याचा निर्णय घेऊन स्वतंत्र हिंदू राष्ट्र घोषित करून तुम्ही एक ऐतिहासिक काम केलंय, मी तुमचं अभिनंदन करतो. मग त्यांनी सरदार तारासिंगांना पत्र लिहिलं, त्या पत्रात त्यांनी लिहिलं की स्वातंत्र्याची पहाट उजाडेल त्यावेळेला अचानक या देशातल्या लोकांना कळलं पाहिजे, सिडो सेक्युलर लोकांना, की सिखिस्तान नावाचा नवीनच देशमध्ये निर्माण झालेला आहे, जन्माला आला आहे, तर सिखिस्तान नावाचा नवीन देश तुम्ही निर्माण करा, असं सरदार तारासिंगांना पत्र लिहिलं. जुनागडच्या राजाला पत्र लिहिलं, म्हैसूरच्या राजाला पत्र लिहिलं. म्हैसूरच्या राजांनी तिरंगा फडकवणाऱ्या 20 स्वातंत्र्य सैनिकांना गोळ्या घातल्या तर त्याचं अभिनंदन करणारं पत्र यांनी लिहिलं. म्हणजे भारताचे म्हणजे राजा हरिसिंगांना पत्र लिहिलं की तुम्ही श्रीनगर हे वेगळं राज्य राष्ट्र घोषित करा, जम्मू हे वेगळं राष्ट्र घोषित करा. प्रेमसिंग डोगराला पत्र लिहिलं की लद्दाख हे वेगळं राष्ट्र घोषित कर. म्हणजे भारताचे खंड खंड ज्यांना हवे होते त्यांनी अखंड भारत नाही झाला म्हणून गांधींचा खून केला. किती मानभावी आणि शहाजूकपणा की अखंड भारत नाही झाला म्हणून खून गांधींचा, जो माणूस शेवटपर्यंत म्हणत होता की मी माझ्या प्रेतावरच होईल देशाची फाळणी आणि देशाची तुकडे करा असं जो माणूस लिहित होता तो वीर. मी तरी तसं म्हणण्याचा गुन्हा करणार नाही.
पण हे घडत होतं. या दरम्यानच्या काळामध्ये ज्या वेळेला महायुद्धाची धोका निर्माण झाला, त्या महायुद्धाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवरती यांनी मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड काढले. देशभरामध्ये हिंदू महासभेनी मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड काढले आणि त्या मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्डांच्या मार्फत असं आवाहन केलं गेलं की इंग्रजांच्या लष्करामध्ये सामील व्हा. आणि इंग्रजांच्या लष्करामध्ये सामील का व्हा? तर इंग्रजांच्या लष्करामध्ये सामील यासाठी व्हायचं कारण भारतातला या ब्रिटिश इंडियाला आज जो धोका आहे तो पूर्वोत्तर राज्यांवरून भारतावरती जे आक्रमण होणार आहे त्या आक्रमणाला परतावून लावण्यासाठी म्हणून इंग्रजांच्या लष्करात सामील व्हा. मग पूर्वोत्तर राज्यांमधून भारतावर कोण आक्रमण करणार होतं? आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोसांची. सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेचा मुकाबला करण्यासाठी म्हणून यांनी देशभर मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड काढले. इंग्रजांनी सेंट्रल रिक्रुटमेंट बोर्डवरती नारायण दामोदर सावरकरची नेमणूक केली तर ब्रिटिश व्हाईसरॉयचे आभार मानणारं पत्र त्यांनी पाठवलं की आय फील ओब्लाइज्ड, मी उपकृत समजतो माझ्या धाकट्या भावाला तुम्ही या सेंट्रल रिक्रुटमेंट बोर्डचा मेंबर केलात. तर इंग्रजांच्या लष्करामधली भरतीही त्यांनी सुरू केली. मग अशी वर्ध्याचा संदर्भ आला मी एकदम एक मिनटं विसरलो, पण ज्या रेजिनल्ड क्रेडॉकला सावरकरांनी पत्र दिलं होतं तिसरं मर्सी पिटिशन, त्या रेजिनल्ड क्रेडॉकच्या नावांनी यांनी जे वर्ध्यामध्ये एक शाळा सुरू होणार होती आणि शाळेला नाव काय द्यायचं म्हणून त्या लोकांनी सावरकरांना प्रश्न विचारला तर सावरकरांनी रेजिनल्ड क्रेडॉकचं नाव द्या असं सांगितलं होतं आणि तेही पत्र आहे. हा इतिहास. त्यानंतर मग देशाची फाळणी झाली, महात्मा गांधींचा खून झाला. महात्मा गांधींच्या खुनामध्ये म्हणजे अनेक जणांनी हे खरं तर लिहिलं, पी एल इनामदारांचं पुस्तक आहे जे पी एल इनामदार नथुराव गोपाळ गोडसे आणि डॉक्टर परचुरेंचे वकील होते त्यांनी असं लिहिलं की सावरकर कोर्टामध्ये स्फिंक्सच्या पुतळ्यासारखे बसलेले असायचे. ते एकाही आरोपीकडे बघायचे नाहीत किंचितही. कदाचित एकाही आरोपीशी माझा संबंध आहे असं त्यांना दाखवायचं नव्हतं म्हणून मुद्दाम त्यांनी हा आविर्भाव घेतलेला होता. पण एकदा त्यांनी मला खाजगीत भेटायला बोलावलं, 3 तास भेटले आणि 3 तास मला सतत एकच प्रश्न विचारत होते, माझी सुटका होईल ना? म्हणजे त्यांनी ज्यांचं वकीलपत्र घेतलेलं आहे त्यांची सुटका होईल का म्हणून विचारत नव्हते. जो त्यांचा वकील नव्हता त्याला ते विचारत होते, माझी सुटका होईल ना? खोसलांनी पुस्तक लिहिलेलं आहे, ते खोसलांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये जे न्यायमूर्ती होते सिमला हायकोर्टामध्ये केस चालली आणि पुन्हा तो एक आहे, सुप्रीम कोर्टाने सावरकरांना निर्दोष सोडलं. सुप्रीम कोर्टच नव्हतं तेव्हा अस्तित्वात, सुप्रीम कोर्ट संविधान आल्यानंतर अस्तित्वात आलं. त्यामुळे दिल्लीमध्ये आत्मचरणच्या केस कोर्टामध्ये पहिल्यांदा केस चालली आणि मग सिमला हायकोर्टामध्ये केस चालली. सिमला हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती खोसला होते आणि खोसलांनी न्यायमूर्ती असताना फाशी देण्याच्या आधी डेथ वॉरंट वाचायला लागतं, वाचून दाखवायला लागतं आणि नंतर शिक्षेला दिली जात असताना उभं राहायचं. तर त्यांनी लिहिलं, मी डेथ वॉरंट वाचून दाखवलं नथुरामला. त्यावेळेला नथुराम रडत होता आणि नथुराम म्हटला की संपूर्ण खटल्यादरम्यान तात्यारावांनी आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. किमान एक स्मितहास्य, किमान एक स्नेहाची भरलेली नजर एवढा तरी दृष्टिक्षेप आमच्याकडे टाकतील असं वाटलं होतं, पण त्यांनी आमचा भ्रमनिरास केला. आणि नंतर फाशीला ज्या वेळेला नेत होते त्यावेळेला नारायण आपटे ओरडत होता, अखंड भारत जिंदाबाद, तर नथुरामच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता. तो ओक्साबोक्षी रडत होता आणि फासावर लटकवल्यानंतर 5 मिनिट त्याचं शरीर तडफडत होतं. एका खटक्यात नारायण आपटे मेला. कपूर कमिशनची ज्या वेळेला स्थापना झाली आणि हा एक म्हणजे काही अनुत्तरित प्रश्न अशा गोष्टींमध्ये राहतात की कपूर आयोगाची स्थापना झाल्यानंतर कपूर आयोगाच्या समोर सावरकरांचे जे सेक्रेटरी होते गजानन विष्णू दामले आणि बॉडीगार्ड होते आप्पा कासार, या दोघांची साक्ष आली आणि त्या दोघांनी त्या साक्षीत सांगितलं की संपूर्ण कट हा त्यांच्या निवासस्थानी रचला गेला आणि तेच याचे सूत्रधार होते. आणि कपूर कमिशननी मग तसा निसंदिग्ध निष्कर्ष त्यांच्या आयोगाच्या अहवालात काढला की हे त्याचे सूत्रधार होते. पण कपूर कमिशनला जे पुरावे आले ते दोन्हीही पुरावे अंडर 164
जिमी नगरवालांनी 48 साली रेकॉर्ड केलेले होते, पण ते न्यायालयासमोर आले नाहीत त्यावेळेला. आणि म्हणून फॉर द लॅक ऑफ कोरॅबरेटिव्ह एव्हिडन्स त्यावेळेला न्यायालयातून त्यांची सुटका झाली, पण नंतर आयोगाने त्यांना इंडाइट केलं. आणि हा हा तो इतिहास. एक सती नावाचं पुस्तक आहे जे मी आता प्रसिद्ध करणार आहे, त्यांच्या पत्नीचं चरित्र. आणि ते चरित्र आल्यानंतर त्यांच्या सगळ्या संप्रदायाने ते गायब करून टाकलं मार्केटमधून, ते कुठे मिळू दिलं नाही. पण ते मी लिहिणार आहे, म्हणजे लिहिणार मी ते आहे लिहिलेलं ऑलरेडी. आणि आता ते कॉपीराईटच्याही बाहेर गेल्यामुळे आता ते प्रसिद्ध करणार आहे. त्यात त्यांनी यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत की अंदमानातून आल्यानंतर यांचा ताळतंत्र सुटला होता, मला यांनी कधीही जवळ नाही केलं कारण की माझे दोन्ही गुडघे फुटले होते. पण माझे गुडघे फुटले कारण यांना कोलूवर ठेवलं आहे असं समजलं, म्हणून मी घरामध्ये 2 वर्ष गुडघ्यावर फिरत राहिले, त्यामुळे माझे गुडघे फुटले. पण त्यामुळे यांनी मला दूर लोटलं. पण दिवसभर वेगवेगळ्या बायका घरी यायच्या, दार बंद केलं जायचं, वेगवेगळे आवाज यायचे. आणि मी याबद्दल ज्यावेळेला घरात तक्रार करायचे त्यावेळेला घरचे मला म्हणायचे 10 वर्ष त्याची उपासमार झाली आहे. मग याची उपासमार 10 वर्ष झाली आहे तर मी काय पंचपक्वान्न जेवत होते का? हे त्यांच्या बायकोनी लिहून ठेवले, आपलं काही नाही ह्याच्यात. आणि त्यांचा ज्यावेळेला मृत्यू झाला त्यावेळेला हे घरी होते, मुलगी हॉस्पिटलमध्ये होती, हॉस्पिटलमध्ये येणार नाही म्हणून सांगितलं होतं. ती आजारी आहे, ती शय्येवरती जखडलेली आहे, माझ्यासाठी निरुपयोगी आहे, मी येणार नाही असं कळवलं होतं. आणि ती वारल्यानंतर ज्यावेळेला आप्पा कासार निरोप घेऊन आला त्यावेळेला त्यांनी आप्पा कासारला सांगितलं की तूच परत जा आणि तू तिला घेऊन स्मशानात जा, तिच्यावरती काय अंतिम संस्कार करायचे ते करून टाका, हातातली बांगडी आणि अंगठी काढून घ्यायला विसरू नका. आणि त्यांचा प्रधानमंत्री आज विचारतो पटेलांच्या अंत्यसंस्काराला नेहरू गेले होते का? नेहरू गेले होते, पण सावरकर त्यांच्या बायकोच्या अंत्यसंस्काराला नाही गेले. नेहरू गेले होते का भगतसिंगांना भेटायला? हो गेले होते नेहरू भगतसिंगांना भेटायला, पण जेलमध्ये असताना अमित शहाला भेटायला तू नव्हता गेला. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब देवरस जेलमध्ये असताना तू भेटायला नव्हता गेला, तू सरदारजीचा वेष घालून फरार. त्यामुळे मूल्यांसाठी कसं उभं राहायचं, मूल्यांसाठी किती किंमत चुकवायला लागते आणि किती किंमत त्यासाठी चुकवावी लागेल याची आम्हाला जास्त कल्पना आहे. त्यामुळे देशभक्तीची प्रमाणपत्र आमच्याकडे नका मागू, ती वाटण्याचाच अधिकार आम्हाला आहे. आज भारत माता की जय सांगायला सांगता, ते म्हणण्याची ज्यावेळेला गरज होती त्यावेळेला भारत माता की जय म्हणणाऱ्यांना तुम्ही पकडून देत होतात आणि पकडून दिल्याची बक्षिसं घेत होतात. आणि हे वास्तव असताना आज मी जे मुस्लिम साहित्य संमेलनामध्ये सुद्धा पनवेलला ते बोललेलो होतो की काहीही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. 29 सप्टेंबर 1857 ज्यावेळेला ब्रिटिश सैन्य हे दिल्लीमध्ये पुन्हा शिरलं आणि दिल्ली काबीज केली, त्याच्या दुसऱ्या दिवशी 30 सप्टेंबरला इंग्रजांनी 28,000 मुसलमानांना फाशी दिलं. आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरने लिहून ठेवलं की दिल्लीतल्या प्रत्येक झाडावर एक मुस्लिमाचं प्रेत आहे. एवढं बलिदान दिलेलं आहे. भारत सरकारने एक लिस्ट ऑफ मार्टियर्स प्रसिद्ध केली आणि भारत सरकारने प्रसिद्ध केलेल्या लिस्ट ऑफ मार्टियर्समध्ये जे फासावर गेले ते नाही, पण जे आंदोलनामध्ये बळी पडले, जे लाठीचार्जमध्ये बळी पडले, जे गोळीबारामध्ये मेले, जे तुरुंगातल्या हाल अपेष्टांमध्ये मेले, अशांची यादी अल्फाबेटिकल प्रसिद्ध केली आहे. आपण महाराष्ट्रात बाबू गेनू खूप माहिती आहे, पण 3 बाबू गेनू होते हे आपल्याला माहीत नाही. 3 बाबू गेनू होते, 3ही बाबू गेनू मुस्लिम होते, पण हे सांगितलं जात नाही. ती अल्फाबेटिकल लिस्ट जर काढली तर त्यातले 80% कोण होते हे बघा. आणि ती इंग्लिशमध्ये, माझा आता प्रयत्न आहे तो मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये आणण्याचा. 5 ओळीमध्ये त्या व्यक्तीचा परिचय दिलेला आहे की हा कुठल्या गावचा होता, कुठे होता, कुठे आंदोलनात भाग घेतला, कशाप्रकारे याचा मृत्यू झाला, अतिशय संक्षिप्त स्वरूपात आहे. आणि 6 खंड भारताचे आहेत, लिस्ट ऑफ मार्टियर्सचे 6 खंड आहेत, त्या 6 पैकी एक अख्खा खंड महाराष्ट्राचा आहे. एक अख्खा खंड क्रमांक 3. आणि म्हणून तर आपण आपल्या लोकांना जागं करणं खूप जास्त जरुरी आहे. आज हा जो संपूर्ण
कारस्थान आहे, महापुरुषांची बदनामी करायची, ते कटकारस्थान करायचं, नसलेल्या महापुरुषांचं उदात्तीकरण करायचं. म्हणजे दीनदयाळ उपाध्याय, मी इथं येताना पाहिलं ते मार्गाचं पण एका नाव आहे, एक ट्रस्ट पण आहे. दीनदयाळ उपाध्यायांचं नाव दिलं एका रेल्वे स्टेशनला मुघलसरायला, आणि दीनदयाळ उपाध्यायांची हत्या झाल्यानंतर जनसंघांनी एक सत्यशोधन समिती नेमली, फॅक्ट फाइंडिंग कमिटी. त्या सत्यशोधन समितीचे प्रमुख होते बलराज मधोक, जे जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. आणि बलराज मधोकांच्या त्या सत्यशोधन समितीनी सहा महिने जवळजवळ ते सत्यशोधन केल्यानंतर अहवाल दिला, आणि त्यांनी दिलेल्या अहवालात त्यांनी असं म्हटलं की दीनदयाळ उपाध्याय यांचा खून बाळासाहेब देवरस, अटलबिहारी वाजपेयी आणि नाना देशमुख यांनी केला. यांनी ज्याचा खून झाला त्याचं नाव दिलं रेल्वे स्टेशनला, आणि खुन्यांना दिलं भारतरत्न. आणि म्हणून हे सतत खुन्यांचाच पुरस्कार करणारे आहेत. इंदिरा गांधींच्या खुन्यांचं वकीलपत्र घेणारे राम जेठमलानी, जनरल वैद्यांच्या खुन्यांचं वकीलपत्र घेणारे राम जेठमलानी, नथुराम गोडसेचं वकीलपत्र घेणाऱ्या प्राणनाथ लेखींची सून यांची आता मीनाक्षी लेखी केंद्रीय मंत्री, हे सतत खुन्यांच्या बाजूने राहिलेले आहेत या देशात. आणि त्याच खुन्यांच्या बाजूने राहिलेले ज्या ज्या खुन्यांनी या देशाचं वाईट आणि वाटोळं करण्यासाठी म्हणून ते खून केले. एकाही मुसलमानांनी या देशातल्या एकाही मोठ्या माणसाचं खून केलेलं नाही, त्यामुळे तोही न्यूनगंड बाळगायचं कारण नाही. अगदी आत्ता गौरी लंकेशपर्यंत कोणीही नाही, सगळे याच एकाच विचारसरणीचे होते. कारण या विचारसरणीमध्ये रोबोट तयार केले जातात, विचारच करायचा नाही, प्रश्नच विचारायचे नाहीत, रोबोट बनवायचं आणि सांगितलं तेवढं ऐकायचं. व्याख्याच त्यांची आहे एकचालकानुवर्तीत. आता एकचालकानुवर्तीत म्हटल्यानंतर एकच चालक, एकच जण सांगणार, बाकीच्यांनी फक्त त्याचं वर्तन करायचं, अनुकरण करायचं. त्यामुळे तुमचं प्रोग्रामिंग केलं जाणार येणाऱ्या लोकांचं, आणि त्याप्रमाणे फक्त वागत राहणार, सगळ्यांनी वागत राहायचं. महात्मा गांधी प्रातस्मरणीय म्हणायचं, पण महात्मा गांधींच्या मृतदेहावर प्रेम करतात, आयुष्यावर नाही. आयुष्यावर प्रेम नाही त्यांचं. ते ज्या पद्धतीने जगले, ज्या मूल्यांसाठी जगले, त्यावर किंचितही प्रेम नाही. त्यांच्या मरणावर प्रेम आहे, अतोनात प्रेम आहे मरणावर, म्हणून प्रातस्मरणीय. ते ही सगळी ढोंगबाजी आहे, आणि या सगळ्या ढोंगाच्या विरोधामध्ये काही पर्याय जेव्हा उरत नाही त्यावेळेला विद्रोहच असतो. आणि तो कर्ण भाग आहे, तो करणं भाग आहे. कारण माझं बालसंगोपन, संपूर्ण माझ्या लहानपणाचं हे एका अत्यंत धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष अशा कुटुंबात आणि समाजात झालं. पण ते झालं याचं कारण तसा समाज असावा याची किंमत माझ्या वाडवडिलांनी चुकवलेली होती. ते स्वातंत्र्य आंदोलनांमध्ये होते. आज माझ्या मुलीला तसं भयमुक्त आणि लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष वातावरण मिळावं असं मला वाटत असेल तर त्याची किंमत चुकवायला मी तयार राहावं लागेल. त्या 33 कोटींपैकी कोणी खाली येऊन माल ते देणार नाही. त्याची किंमत आपल्याला चुकवायला लागेल. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता ही ताम्रपटावर लिहून मिळालेली नाही, ती टिकवण्यासाठी प्रत्येक पिढीला किंमत चुकवायला लागेल. माझी किंमत चुकवायला मी तयार आहे, त्यासाठी वाटेल तिथं जाऊन बोलायला तयार आहे, आणि जे खरं आहे ते बोलेन. सत्य सांगणं आणि सैतानाला शर्मिंदा करणं हेच पत्रकाराचं काम आहे, ते मी करत राहणार. आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता. कुछ नहीं सोचने या कुछ नहीं बोलने पर आदमी मरी जाता है. आणि मला तसं प्रेतासारखं निष्प्राण जगायचं नाही. मी जिवंत आहे तर जिवंत आहे हे दिसणं जरूरी आहे, आणि म्हणून बोलत राहणं जरूरी आहे. तुम्हीही जिवंत आहात असं तुम्हाला वाटत असेल तर सिद्ध करा. आजच्या या विद्रोहीच्या संमेलनामधल्या या 17व्या संमेलनात हा परिसंवादाचं आयोजन केलं खूपच महत्त्वाचा विषय होता, आणि त्यातल्या एका पात्राबद्दल मला बोलण्याची संधी दिलीत. याबद्दल मी संयोजकांचे, संमेलनाचे, आपणा सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.